न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। कर्नाटकातील मांड्या येथील एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओत एका आईनं पोटच्या मुलाला कोबरासारख्या खतरनाक नागापासून वाचवल्याचं दिसत आहे। अंगावर शहारे आणणारी ही घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ही आई मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती तेव्हा घडलेला प्रकार पाहून बघणारेही काही क्षणासाठी स्तब्ध झाले। वैद्यनाथपूर रोड येथील ही घटना आहे। हा नाग घराच्या बाहेरून सरपटत पुढे जात होता, त्यावेळी घरातून आई तिच्या मुलाला घेऊन बाहेर पडली। तेव्हा मुलगा पुढे जात होता, अचानक मुलाचा पाय सापावर पडला तेव्हा कोबरा फणा काढून उभा राहिला। क्षणातच काही कळायच्या आत आईनं मुलाला हाताला पकडून मागे ओढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। आईनं प्रसंगावधान राखलं कारण यात थोडाही विलंब लागला असता तर कोबरा नागाने मुलाचा चावा घेतला असता। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। व्हिडिओ पाहणाऱ्याला प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत आहेत। आईनं दाखवलेल्या धाडसाचं लोकांकडून कौतुक होत आहे। अलीकडेच महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली होती। या ठिकाणी 3 वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी आई थेट बिबट्याशी भिडली होती। तिने बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवलं। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।